दिवस आहे. सर्वेक्षण करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली होती, परंतु मुदतवाढ दिली गेली नाही, यावर आपली काही प्रतिक्रिया? मुदतवाढ जर लागत असली तर मागासवर्ग आयोगाने मुदतवाढ दिली पाहिजे, पण त्यांचा सर्व जर पूर्ण झाला असेल तर मुदतवाढीची गरज काय आता? हे काय झालेलं आहे, बऱ्याच जणांच्या पोटदुख्या झालेल्या आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाबद्दल नाही बोलत मी, की मुंबईला गेलं काय मिळालं काय नाही मिळालं, हे बऱ्याच जणांच्या पोटदुख्या आहेत. कारण काही जण आता सरकारची सुपारी घेऊन बोलत आहेत, काय मिळालं काय नाही मिळालं. गोरगरिबांना मिळालं तुम्हाला नाही मिळालं, तुम्हाला पैसे पद पाहिजे होते तुम्हाला ते नाही मिळाले. आणि मगाशी विषय झाला तसा, गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना, म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला. गर्दी फक्त त्यांनाच होती, मराठ्यांनी नाही. मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागं करायचं, पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या, मराठ्याच्या पोरांनी. हा मग त्यांना लई गोड लागत, मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणतात आणि काय सगळं म्हणतात, मग सगळं बोलते ते, त्याची काय अडचण नाही. फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं. आता मराठीत मराठ्यांची गर्दी करायला लागली, समीकरण बदललं ना, पुरं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला. कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं, पुढं काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला काय नाही मिळालं, ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही. म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागं सुद्धा उभा आहे हमेशा. त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं, घटना तर त्यांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या, काय मिळालं काय नाही मिळालं. स्टेप हीच असते का? कायद्यात एखाद्या शब्दाचं कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का? आधी सूचना काढावी लागते का? आदेश काढावाच लागतो का? त्यानंतरच करता येतं का गेल्यास कायदा बनता येतो लगेच? हे थोडं एखाद्या घटना तज्ज्ञाला बोलून घ्या. आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका, कारण तुम्हाला मराठा मानत होता, पण तुम्ही असे दोनदा काड्या केल्या होत्या, याच्या मागे एकदा केली आता परत काढी टाकलीच. म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय, हे बऱ्याच जणांची पोटदुखी, यांची एकट्याचीच नाही बऱ्याच जणांची पोटदुखी की हे बाजूला सरकारला पाहिजे. मी गोरगरिबाचं काम करतो, जोवर मला मराठा म्हणत नाही तोवर मी बाजू सरकत नाही. पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज समाजात पसरू नका, कारण हे समाजाला पचणार नाही. कारण तुम्ही दोन वेळेस असे उलटे चुलटे स्टेटमेंट केले, आजही मास्सारखं पोरगं सुद्धा तुम्हालाच मानणार होतं, अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणार होते. पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्या सरकारशी शोभत नाही, कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत. पोराला सगळं कळतं आहे आमच्या आता आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतो हे सगळं कळतंय. तुम्ही थोडस पहिलंच अभ्यास पूर्ण आहेत, परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील, तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती. नसता तुमचा विषय तुमच्यापाशी, त्याला नावे लाजे. तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं, मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचं असलं आणि आमच्या फूट पाडायचे असले, तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही, कधीच. गोरगरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही.